नमस्कार, मी कविता कविताज टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। आज आपण सर्वांच्या आवडीची मुंबईच्या चौपाटीवर मिळते तशीच पावभाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। बाहेर लोक ही पावभाजी मोठ्या तव्यावर बनवतात, हीच पावभाजी आपण सौते पॅनमध्ये करूया। पावभाजीला लाल रंग येण्यासाठी बाहेरचे लोक कृत्रिम रंगाचा वापर करतात। आपण पावभाजीला लाल रंग येण्यासाठी एक सिक्रेट नॅचरल पदार्थ वापरणार आहोत, त्यासाठी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा। चला तर पाहूया ही टेस्टी पावभाजी कशी करायची ती। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारं साहित्य, इथे मी फ्लावर घेतलेला आहे, बघा हा 1/2 किलो फ्लावर असेल हा, आणि 3 मोठे बटाटे घेतलेले आहे, 1 वाटी वाटाणा, आणि हे अर्धच बीट घेतलेलं आहे, हे मी कलरसाठी घेतलेलं आहे। जास्त पण बीट नका घालू, त्याच्याने ना पावभाजीची टेस्ट जाईल। आपल्याला पावभाजीचा कलर चांगला लाल येण्यासाठी मग हे बीट घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये मी हे 3 मोठे कांदे घेतलेले आहे, बारीक चॉप करून घेतलेले आहे, 4 टोमॅटो, 2 शिमला मिर्च, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धन्याची पावडर, जिरे, पावभाजी मसाला आणि मीठ। तुमच्याकडे जर असं कांदा चॉप करायचं चॉपर असेल ना तर त्याचा नक्की यूज करा। हे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरच ना इतकं छान बारीक ना मी याच्याने चॉप करून घेतलेलं आहे, आणि काम पण एकदम फटाफट होतं याच्या, आणि नाहीतर हे कांदा वगैरे चॉप करायला जरा फारच वेळ लागतो, तर हे चॉपरचा नक्की यूज करा तुम्ही तुमच्याकडे असेल। सर्वात आधी आपण ना कुकरमध्ये भाजी शिजवून घेऊया, त्यासाठी मी हे सर्व भाज्या आहे ना या कुकरमध्ये घालते। हे बटाटे, फ्लावर घेते, बीट आणि हे वाटाणा, याच्यामध्ये ना 1 ग्लास पाणी घाला, चवीपुरतं थोडस मीठ आणि थोडीशी हळद घालायची। हे सर्व ना मिक्स करून घेऊया आपण। कुकरचं झाकण लावून आपण याच्या ना 3 शिट्ट्या काढून घेऊया। भाजी शिजली आहे बघा आपली, फोन करते मी आता। आपण आता ही भाजी आहे ना मॅशरने ना मॅश करून घेऊया। व्यवस्थित चांगली शिजली आहे बघा, ही चांगली व्यवस्थित घोटून घेऊया, एकजीव झाली पाहिजे, सगळं असं दिसलं नाही पाहिजे वेगवेगळं, सगळं भाज्या ना मस्त मिक्स झाल्या पाहिजे। भाजी बघा पूर्ण ना छान मॅश करून घेतलेली आहे, आता आपण याची पावभाजी बनवूया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। गॅसवर ना मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये ना मी आता आधी थोडं तेल घालते। ही पावभाजी ना आपण जास्त बटरमध्येच बनवणार आहोत, मी बटर घालते। तुम्ही आधी नुसतं बटर नका घालू, तुम्ही नुसतं आधी बटर घातलं ना तर मग जळतं ते बटर, आधी तेल घाला आणि मग नंतर बटर घाला। पावभाजी आहे ना तर ती जास्त बटरमध्येच चांगली लागते। आपल्याला पावभाजी बाहेरची का आवडते तर त्याच्यामध्ये बटर वगैरे व्यवस्थित चांगलं घातलेलं असल्यामुळेच आवडते आपल्याला ती। बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता जिरं घालते। जिरं ना चांगलं फुललं पाहिजे, तरच मग जिऱ्याचा ना चांगला स्वाद येतो मग पावभाजीमध्ये। आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घाला। पावभाजीमध्ये ना कांदा जरा जास्त चांगला लागतो, त्यामुळे भरपूर कांदा घाला पावभाजीमध्ये। हा कांदा आहे ना आपल्याला एकदम लालसर करायचा नाही आहे, थोडासा शिजून घ्यायचा, याचा कच्चापणा गेला पाहिजे कांद्याचा। त्यामध्ये आता आपण आलं लसूणची ना पेस्ट घालूया, ही पण या कांद्याबरोबर ना चांगली परतून घेऊया, त्याचा पण ना कच्चा वास गेला पाहिजे आलं लसूणचा। यामध्ये ना मी थोडे कच्चे मटार पण टाकणार आहे, मी आपण शिजताना पण टाकलेले होते, पण मला हे असे कच्चे मटार आहे ना पावभाजीमध्ये छान हिरवे दिसतात ना, आवडतात, म्हणून मी असे टाकते। हे ऑप्शनल आहे, हे असे वरण मटार टाकल्यामुळे ना पावभाजी मस्त दिसते आपली, तर जरूर अशी थोडीशी ना वरण मटार टाका तुम्ही। यामध्ये मी आता शिमला मिरची घालते। ही शिमला मिरची पण 1 मिनिट ना आपण आता परतून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये ना टोमॅटो घालूया, मध्ये ना थोडंसं अजून मीठ घालूया आपण। आपण भाजी पण शिजताना मीठ घातलं होतं, मिठाने ना हे टोमॅटो एकदम चांगले मॅश होतील मस्त। याच्यावर आपण ताट झाकून ना हे 3 ते 4 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजून घेऊया। 5 मिनिट झाले बघा, हे आपलं मस्त कांदा टोमॅटो आहे ना व्यवस्थित शिजलं आहे, चांगलं आपलं तेल बटर टाकलं होतं ना ते पण आता व्यवस्थित बाजूला दिसायला लागले बघा। हे याला आपण ना पावभाजीचा मॅशर आहे ना त्याच्याने थोडंसं मॅश करून घेऊया। अजून हे व्यवस्थित चांगलं एकजीव होईल आणि भाजी ना टेस्टला खूप छान लागते। हे बघा पूर्ण थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे मी व्यवस्थित। यामध्ये आपण आता मसाले घालूया, धन्याची पावडर, थोडीशी हळद, हे लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला, हे सर्व एकत्र करून घेऊया व्यवस्थित। पावभाजीचा ना कलर चांगला येण्यासाठी ना मी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालणार आहे, हे कश्मीरी मिरचीची पेस्ट आहे ना ती पण घालणार आहे मी। बाहेरच्या पावभाजीमध्ये ना कलर घातलेला असतो तर आपल्याला नॅचरल कलर पाहिजे असेल तर ही पेस्ट घाला तुम्ही। ही कश्मीरी मिरची आहे ना, हे 2 तास गरम पाण्यामध्ये भिजवायची आणि मग तिची पेस्ट करून वापरायची। अशी पेस्ट आपण घरात करून ठेवली ना तर कोणत्याही पदार्थाला आपण वापरू शकतो, फ्रीजमध्ये राहते ही पेस्ट, पण याच्याने ना आपला नॅचरल कलर येईल, मस्त दिसेल पावभाजी आपली। यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालते मी आता आणि 1-3 मिनिट हे पूर्ण मसाले वगैरे आहे ना एकदम मस्त आपण शिजून घेऊया। तेव्हा मसाला ना आपला मस्त तेल सुटलेलं आहे, छान मस्त फ्राय झालेला आहे बघा। आता हा मसाला आहे ना चांगला व्यवस्थित फ्राय करा तेल सुटेपर्यंत आणि नंतरच मग आपण यात भाजी घालूया। आता आपण ही मॅश केलेली ना भाजी घालूया। आता हे पूर्ण एकजीव करून घेऊया व्यवस्थित। यामध्ये ना आपण आता थोडस पाणी घालूया, पाणी घालताना ना गरम पाणीच घाला तुम्ही, थंड नका घालू। आणि हे पूर्ण मिक्स करून घ्या चांगलं आणि चांगलं ना 4 ते 5 मिनिटं या भाजीला ना व्यवस्थित शिजून घ्या। सर्व एकजीव झालं पाहिजे हे आपले पावभाजीचे जे साहित्य घातलंय ना आपण। हे पा भाजी मी ना 4 ते 5 मिनिट एकदम छान मस्त शिजवून घेतलेली आहे, एकजीव झालेली आहे बघा। आता कलर तर आपल्या भाजीचा बघा किती सुंदर आलेला आहे, कश्मीरी मिरची आणि जे बीट टाकलं होतं ना पण नॅचरल टाकलेलं आहे, याच्यामध्ये कृत्रिम काहीच वापर केलेला नाहीये आणि टेस्टला पण खूप छान झाली आहे पावभाजी। त्यामध्ये ना थोडंसं मीठ कमी आहे, मी अजून थोडं मीठ टाकते, तुम्ही पण टेस्ट करूनच टाका याच्यामध्ये। आपण आधी 2 वेळा मीठ टाकलेलं आहे, भाजी आपली आता पूर्ण तयार झालेली आहे। वरून आता थोडी कोथिंबीर घालते। पावभाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे, इकडच्या गॅसवर मी शिफ्ट करते तिला, तवा ठेवून इथे आपण आता पाव गरम करून घेऊया चांगले। आता आपण पाव गरम करून घेऊया चांगले, त्यासाठी मी बटर घालते। हे पाव आहे ना असे मधनं व्यवस्थित कट करा तुम्ही आणि हे आपण असं भाजून घेऊया। हे पाव आहे ना दोन्ही साईडनी असे व्यवस्थित भाजून घेऊया आपण। पाव बघा मी मस्त ना दोन्ही साईडनी असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। हे पाव काढून घेते मी। आता आपण मसाला पाव करूया, त्यासाठी बटर घेते। हे त्याच्यावर ना थोडी भाजी, थोडीशी कोथिंबीर आणि हे पाव आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेऊया। असे बाहेरच्या पावभाजीवाल्याकडे नाही का तव्यावर आपल्याला असंच करून देतो तो,
हे बाई मस्त मसाला पाव झाले आपले. हे बा आपले मस्त मसाला पाव तयार झालेले आहे. दोन्ही बाजूने ना मी छान खरपूस भाजून घेतलेले आहे. हे पहा आपले मस्त टेस्टी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. या भाजीला इतका छान लाल रंग आला असेल तरी भाजी अजिबात तिखट नाही आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या छोट्या मोठ्या फंक्शनला पावभाजी करू शकतात. यामध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहे, त्या वापरून माझ्या या पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की एकदा तरी करून बघा. टेस्टला फार भारी लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.